जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, झेंडा, पक्षाचा ध्वज का बदलला? कशासाठी बदलला? मी थोडीशी तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सांगतो. 2006 साली ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आपण जेव्हा स्थापन केला, त्यावेळेला माझ्या मनातला जो झेंडा होता तो हा झेंडा आहे. मी माझ्या पहिल्या शिवतीर्थावरच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की माननीय बाळासाहेब यांनी ज्यावेळेला शिवसेना स्थापन केली त्यावेळेला माझे आजोबा तिथे हजर होते. त्या संघटनेला दिलेलं नाव देखील माझ्या आजोबांनी दिलेलं नाव आहे. तो जो झेंडा जो घेतला गेला तो त्याच्या अगोदर जी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती त्या संयुक्त महाराष्ट्र समितीचा देखील तोच झेंडा होता भगवा. पण संयुक्त महाराष्ट्र समिती त्याच्यानंतर विस्कटली आणि नंतर मग शिवसेना जन्माला आली. पुढे जे काय सगळं वाढलं ते माननीय बाळासाहेबांच्या कर्तृत्वाने वाढलं मान्यच, ते कोणी नाकारूच शकत नाही. परंतु त्याची सुरुवात करताना जी काही माणसं मागे लागतात माझ्या मागे कोणी नव्हतं. आणि मग हा झेंडा ज्या वेळेला मी माझ्या मनामध्ये होता त्यावेळेला अनेक लोक माझ्याकडे आले आणि मला सांगायला लागले की नाही आपण हिरवा घेतला पाहिजे, आपल्याबरोबर हे असले पाहिजेत, आपल्याबरोबर ते असले पाहिजेत. मी म्हटलं मग जो मी झेंडा म्हणतोय त्याच्यामध्ये चूक काय? तो एक नवीन शब्द असतो ना आपल्याकडे आला, सोशल इंजिनिअरिंग. सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं. त्याला बरेच वाद झाले माझे. मी म्हटलं सर्वांना बरोबर घेऊनच तर शिवरायांनी राज्य स्थापन केलं. याहून मोठा सोशल इंजिनिअरिंग काय असेल? पण त्यावेळेला मी 37 वर्षाचा होतो, 36-37 वर्षाचा होतो. मागे कोण नव्हतं, सांगायला कोण नव्हतं. अनेक लोक आले, अनेक लोकांनी गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये ती गोष्ट झाली. पण माझ्या डोक्यातनं हा झेंडा जात नव्हता. एक 6 वर्षापूर्वी मी म्हटलं शिवजयंतीच्या वेळेला तरी हा झेंडा आपण बाहेर काढायचा पक्षाचा म्हणून. आणि त्याप्रमाणे एक 5-6 वर्षापूर्वी तो शिवजयंतीच्या वेळेला आणि आपल्या इतर काही सणांच्या वेळेला, गुढीपाडव्याच्या वेळेला तो झेंडा आपण बाहेर काढला. त्याला आता 6-1 वर्ष झाली. आणि गेल्या साधारणपणे एक वर्षभरापासून माझ्या मनात सतत चालू होतो की नाही आपण बदललं पाहिजे, आपण बदललं पाहिजे, आपण माझ्या मनात जो झेंडा आहे तो आणला पाहिजे. अनेक लोक त्याच्यावरती तर्क लावत आहेत की आता जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमुळे मी हा झेंडा आणला. तो योगायोग आहे. आता कोणी धरावं आणि कोणी सोडावं याला काय, कोण काय करू शकतं? पण तो जो मूळ ज्याला आपण ज्याला DNA म्हणतो तो हाच आहे. आणि म्हटलं मी आता मी म्हटलं तो झेंडा आपण आणायचाच होता. मग कसा आणायचा? तर मी म्हटलं मग आपण इतकी वर्ष जो विचार करतो आहोत की पक्षाचं एक अधिवेशन झालं पाहिजे आणि त्या अधिवेशनासाठी म्हणून तेव्हाच आपण हा झेंडा आणू आणि सर्वांसमोर तो ठेवू. आणि म्हणून मी आज हा झेंडा या अधिवेशनाच्या निमित्ताने मी आपल्या समोर हा ठेवला. एक गोष्ट सांगतो, ही महाराजांची राजमुद्रा आहे. हा इतर कुठचा झेंडा नाहीये. तो ज्यावेळेला हातात घ्याल
तो कुठेही वेडा बगडा पडलेला दिसता कामा नये. ही राजमुद्रा ही आपली प्रेरणा आहे. त्याच्यामुळे आपण दोन झेंडे आणलेले आहेत. एक हा झेंडा आहे आणि तसाच दुसरा आपला निशाणीचा झेंडा आहे. निवडणुकीच्या वेळेला हा झेंडा वापरायचा नाही. त्या राजमुद्रेचा मान हा राखला गेलाच पाहिजे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आजच ही गोष्ट आत्ताच सांगून ठेवतोय. कुठेही त्याचा गोंधळ होता कामा नये. झेंडे बदलणे पक्षाचा झेंडा बदललं हे काय आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदा करते अशाचा भाग नाहीये. 1980 साली जनसंघाने देखील आपला झेंडा बदलला, नाव बदललं आणि भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टी म्हणून त्याचं ते नाव केलं आणि त्यावेळेला झेंडाही बदललेला आहे. त्याच्या अगोदरचंही उदाहरण आहे. मराठीतला अगदी सरळ आपण बोलताना सहज बोलतो आपण की काट टाकावी लागते, एक नवीन ऊर्जा द्यावी लागते. आणि कुठच्याही सकारात्मक गोष्टींसाठी एखादा चांगला बदल हा खूप आवश्यक असतो आणि गरजेचा असतो. आपण पूर्वीपासून ऐकत आलो असते, पाणी काढलं भाकरी का करपली. त्याच्यामुळे हा निर्णय घेतला झेंड्याचा आणि त्याप्रमाणे आज हा झेंडा आपल्यासमोर मी ठेवलाय. मग मराठीचं काय होणार? मग आता हिंदुत्वाकडे का? एक पहिली गोष्ट तुम्हाला आजच अंडरलाईन करून ठेवा, सांगून ठेवतो मी पुढे त्याचे मुद्दे मांडीनच. परंतु मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. अरे मी आज नाही बोलत आहे. मी माझ्या ह्याच्या अगोदरची गेल्या 14 वर्षातली काही भाषणं जर काढून बघितली तर तुम्हाला त्याच्यामध्ये देखील तेच ऐकायला मिळेल. आणि आज पुन्हा सांगतो तुम्हाला, माझ्या मराठीला जर नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन. आणि माझ्या धर्माला जर समजा कोणी दख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईन त्याच्या. आज सकाळी जरी इथे गोंधळ झाला तरी माझा वैचारिक गोंधळ नाही. त्याच्यामुळे त्या तो रस्ता माझा माहिती आहे कसा जायचा आहे तो. आणि त्या बाबतीतले माझे विचार अत्यंत सरळ आहेत आणि स्वच्छ आहेत. मी गेले काही दिवस ऐकतोय, काही दिवस वाचतोय, हिंदुत्व धरणार का, हिंदुत्व हे करणार का. मी पहिली एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो, जे मी माझ्या पहिल्या सभेमध्ये पण सांगितलं होतं, मी तुम्हाला आज पण सांगतोय. जे देशाशी प्रामाणिक जे मुसलमान आहेत ते आमचेच आहेत. आम्ही एपीजे अब्दुल कलामांना नाकारू शकत नाही. आमच्या जहीर खानला आम्ही नाकारू शकत नाही. जावेद अख्तरांसारखी व्यक्ती आम्ही नाकारू शकत नाही. त्या दिवशी मी जावेद अख्तरांचा एक फार सुंदर त्यांची मुलाखत बघत होतो. अट्यात त्यांनी फार चांगलं छान सांगितलं. अटे बोलले, कोणी सांगितलं तुम्हाला की उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे?
उर्दू ही मुसलमानांची भाषा कधीच नव्हती. आपल्याला असं वाटतं उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे, मुसलमानांची भाषा ही कधीच नव्हती. जर ती मुसलमानांची भाषा असती तर बांगलादेशामधले 10 कोटी मुसलमान जे आहेत त्यांनी बंगाली भाषा याच्यावरती स्वतंत्र होण्यासाठी म्हणून त्यांनी आग्रह धरला आणि ते स्वतंत्र झाले. ते बंगाली भाषेसाठी झाले, उर्दू भाषेसाठी नाही झाले. आणि त्याच्या पुढचं त्यांचं वाक्य फार छान आहे की भाषा ही कुठच्या रिलिजनची नसते, भाषा ही एका रिजनची असते.